बेकायदा बांधकामांमुळे अस्तित्व नष्ट झालेल्या उथळसर भागातील जोडीला तलावाचा पुनरुज्जीवन करण्याचं काम महापालिका प्रशासनानं सुरू केलंय. आता त्याचबरोबर घोडबंदर, कळवा, मुंब्रा आणि दिवा परिसरातील तलावांचं सुशोभीकरण करण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला आहे. तलाव सुशोभीकरणाच्या कामासाठी 28 कोटी रुपये खर्च केले जाणार असून या कामासाठी राबवण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेतून ठेकेदार नियुक्त करण्याच्या प्रस्तावाला झालेल्या स्थायी समितीनं मान्यता दिली. ठाण्याला तलावांचं शहर म्हणून ओळखलं जातं. एकेकाळी ठाणे शहरात 70 हून अधिक तलाव होते. त्यापैकी शहरात आता फक्त 34 तलाव शिल्लक राहिले असून उर्वरित तलावांचं अस्तित्व बेकायदा बांधकामांमुळे नष्ट झालंय. त्यामुळे शहरात शिल्लक राहिलेल्या तलावांचं अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी पालिकेकडून विविध प्रकल्प राबवले जात आहेत. ठाणे शहरातील मासुंदा, कचराळी, सिद्धेश्वर, आंबे भोसाळे, उपवन तसंच अन्य तलावांचं सुशोभीकरण करण्यात आलंय. तसंच उथळसर येथे जोगीला तलावावर झालेली बेकायदा बांधकामं हटवण्यात आली आहेत. या तलावांपाठोपाठ आता घोडबंदर, कळवा, मुंब्रा आणि दिवा भागातील तलावांच्या सुशोभीकरणासाठी पालिकेनं पुढाकार घेतलाय. तलावांच्या सुशोभीकरणासाठी पालिका प्रशासनानं 2 प्रस्ताव तयार केले असून त्यापैकी एका प्रस्तावात घोडबंदर भागातील 13 तर दुसऱ्या प्रस्तावात कळवा, मुंब्रा आणि दिवा भागातील 16 तलावांचं सुशोभीकरण करण्यात येणार आहे. या कामांसाठी निविदा प्रक्रिया नुकतीच राबवण्यात आली असून त्यातून अंतिम ठेकेदार नियुक्त करण्याच्या प्रस्तावाला बुधवारी स्थायी समितीनं मान्यता दिली आहे.